प्रेक्षक नमस्कार, मी मानसी। आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात आणि जिल्हा मुख्यालय असणाऱ्या नगर शहराच्या सावेडी उपनगरात हप्तेखोरीसाठी कुख्यात झालेल्या मंडळाधिकारी शैलजा देवकाते यांच्यावर अखेर 4 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे। देवकाते यांच्यावर कारवाई झाली, त्यावेळी हे प्रकरण नाजूक अर्थाने चर्चेत आले आणि तब्बल 4 महिने त्यावर कारवाई होण्यापासून वाचल्या। मात्र देवकाते यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट होताच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। नगरपालिका हद्दीतील शासकीय रेखांकन करून प्लॉट बांधकामासाठी 22 प्लॉटची स्वतंत्र विभागणी करण्याचे प्रकरण सावेडी मंडळाधिकारीकडे दाखल होते। सदर नोंद अपलोड करण्यासाठी 44,000 रुपयाची लाच त्यांनी मागितली। तडजोडीअंती 40,000 रुपये स्वीकारल्याचे त्यांनी मान्य केले। याशिवाय तलाठी सागर भापकर यांनीही 11,000 रुपयाची लाच स्वीकारल्याचे मान्य केले। त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान घटना घडल्यानंतर 4 महिने हा गुन्हा दाखल झाल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।